तर बारामतीकर मतदार नेमकं काय म्हणतायत, त्यांच्या मनातला खासदार कोण आहे ते आपण जाणून घेतलं. यानंतर पुण्याकडे आपण जाऊयात. पुण्यामध्ये नेमकी लढत कशी होती ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुण्यामध्ये एकीकडे शिवसेनेचे मावळची ही लढत आपण बघतोय. मावळमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे पाटील यांनी लढत दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर 2019 इथं 59.59% मतदान झालं होतं आणि 2024 मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी 54.87% इतकं मतदान झालं आहे. त्यामुळे आता घसरलेल्या मतदानाचा धक्का नेमका कोणाला बसणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होता. आणि मावळमधील मतदार नेमकं काय सांगतात ते बघूया. सध्याचा वारा बघता तरी श्रीरंग बारणे बारणेची जाव आहे. बारणे साहेबांची बारणे साहेब येतील असं वाटतंय. पण संजय वाघेरे येणार कारण भाजप सरकारच नको आहे आपल्याला. भाजप सरकार कशाला पाहिजे हे तर मशालच. आजची परिस्थिती बघता जे मला वाटतंय ते बारणे सर येतील. त्यावेळेस मतदान महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला आणि या ठिकाणी मशालीला केलेलं आहे. अप्पा बारणे येतील कारण अप्पा बारणे जुने आहेत, त्यांचं कामही इतर. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असे 100% खात्री आम्हाला वाटते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.